हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून खूप आणि खूप आणि खूप खूप स्वागत आहे गेल्या भागामध्ये आपण मिलिंद म्हणसे यांचं काय म्हणणं आहे कशाबद्दल भाषेचे स्वरूप आणि कार्य याबद्दल काय म्हणणं आहे हे पाहिलं होतं आज आपल्याला सदा कराडे नेमकं काय म्हणतात त्यांचं म्हणणं काय आहे त्यांना काय सांगायचे ते आपल्याला पाहायचं आहे आणि आपला समजून घ्यायचं आहे भाषेचे कार्य आणि स्वरूप पाहताना भाषेमध्ये सर्वात महत्वाचा गुण म्हणजे काय आहे संदेश वहन करणे विनिमय करणे एक्सप्रेस करणे एखादा एक माणूस जेव्हा भाषा शिकत असतो तेव्हा भाषा शिकत असताना त्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो शिकतो शिक कशी है ना त्याला त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे निरीक्षण दुसरी गोष्ट आहे अनुकरण करतो तो पुन्हा काय करतो तेव्हा उच्चारण पद्धत हे जी काही गोष्टी आहे ते मूलभूत आहे हे गोष्टी महत्त्वाच्या आहे त्यानंतर आपल्याला माहित आहे की एखादी संस्कृती जर उदयाला येत असेल तर कशी उदयाला येते नेमकी संस्कृती म्हणतो ती आली कशी प्राण्यांची संस्कृती का आली नाही मला असं म्हणणं आहे तुम्हाला माझं म्हणणं असं आहे की प्राण्यांची संस्कृती का आली मानवाची संस्कृती का आली कर मानवाला बोलता येतं मानवाने बुद्धीचा विकास केला ठीक आहे बुद्धीचा विकास केला परते ते कशातरी एक्सप्रेस करायला पाहिजे ना संस्कृती संस्कृती म्हणतो काय तरी आहे ना मग त्याला एक्सप्रेस करण्यासाठी नाविन्य करण्यासाठी सहकार्य करण्यासाठी एका माध्यमाची गरज लागली त्याला आपण भाषा म्हणतो म्हणजे असं म्हणता येतं की भाषा याच्या जोरावर माणसानं संस्कृती निर्माण केली असं म्हणता येतं त्यामुळे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि सुधा कराडी म्हणतात त्यानंतर भाषा जे काही आहे ते कशावर म्हणजे कशावर आहे नेमकं कुठल्या गोष्टीवर भाषेचा म्हणजे आपला जे काही आधार आहे तो रचलेला आहे असं म्हणता येतं त्याला म्हणते आपण संकेत प्रणाली म्हणजे मी तुम्हाला बोलतो याचा अर्थ काय आहे मला कुठं तर क्लिक झाले डोसक्यामध्ये की बाबा हे आहे ना असं मला सांगायचंय कुठं हे संकेत आहेत संकेत प्रणालीनुसार मग मी तुम्हाला बोलतो हो, तुमच्या तुमच्या बस्त्यावर पोहोचतो ते म्हणजे तुम्हाला ती भाषा समजते जर तुम्हाला अर्थच कळला नसेल तर तुम्हाला भाषा समजणार नाही त्यांच्यामुळे संकेत प्रणाली सुद्धा महत्व आहे म्हणजे हे संकेत प्रणाली म्हणजे काय आहे संकेत तर काय चिन्ह आहे चिन्ह कसे असतात मग चिन्ह हे दोन प्रकारचे असू शकतात चिन्हक असू शकतं किंवा चिन्हित असू शकतात चिन्हक म्हणजे काय चिन्हक म्हणजे आपण असं म्हणूया एखादी गोष्ट किंवा एखादा शब्द जो लिहिला आहे किंवा मौखिक आहे मी ऐकलं आहे किंवा मी कुठेतरी वाचला आहे याला काय म्हणतो चिन्ह सिग्निफायर जसं की कुठलीही घरातली गोष्ट असेल त्याला काय म्हणतो आपण ती गोष्ट समजा आपण म्हणलं पुस्तक हे कुठेतरी लिहिलं आहे किंवा वाचलं आहे किंवा बघितलं सुद्धा आहे त्याला किंवा घरातला जे काही गोष्टी आहेत किंवा हे म्हणा आंबा म्हणा खाण्याच्या गोष्टी म्हणा हे कुठं हे शब्द काय आहे चिन्ह चिन्हक आहेत ना ते अगोदर आहे कुठेतरी लिहिलेले आहेत त्यांना चिन्हित म्हणजे काय आपण चिन्हक पाहिलं चिन्हित म्हणजे काय सिग्निफाईड सिग्निफायर आणि सिग्निफाईड याचा अर्थ काय ती दुसरी ती संकल्पना आहे संकल्पना कुठल्या गोष्टीची आवश्यकते ना एखादी तुमची गोष्ट आहे त्याच्याबद्दल तुम्ही संकल्पना करता अशी अशी असाल असं असं आहे ही काय आहे संकल्पना आहे त्याच्याबद्दल बोलणं आहे असं म्हणतो म्हणजे काय बोलतं जे काही चिन्हिक आहे ती एक आहे ती मौखिक आहे लिखित आहे आणि नुसती संकल्प म्हणून सिग्निफाईड आहे असं असं म्हणतो त्यामुळे शब्द तयार होण्याच्या दोन प्रक्रिया म्हणजे दोन भाग असतात त्याच्यामध्ये चिन्ह आणि चिन्ह यानुसार आपण बोलतो बोलताना मला एखादी गोष्ट सांगत असताना चिन्हकाच्या जोरावर किंवा त्याच्या जोरावर सांगत असतो म्हणजे काय करत असतो मला माहीत असलेल्या जोरावर सांगत असतो किंवा मी ऐकलेल्या जोरावर सांगत असतो किंवा एक संकल्पना म्हणून सांगत असतो यानुसार हे शब्द असतात त्यानुसार ते, ते वाक्य तयार होतात ना वाक्य कसे तयार होतात मग जसं म्हटलं ना मी शब्द सांगितलं की असे अशा प्रकारचं आहे तर शब्द सांगत असताना चिन्ह आणि चिंकित असतात मग बाकी कसे मी नुसते एका एका समोर एक शब्द ठेवले एक शब्द दुसरा शब्द तिसरा शब्द चौदा शब्द जसं की आंब पेरू थोडा मोठा काळा जरा ह्याचा अर्थ काय कळला का तुम्हाला समजा असं म्हटलं लॅपटॉप मोबाईल केला दिला घेतला ठेवला काय कळेल तुम्हाला ह्याच्याबद्दल बरं म्हणजे मी एक जे काही शब्द आहेत दोघं ठेवले समोर एका 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 समोर तर तुम्हाला अर्थ कळेल का त्याचा नाही कळणार म्हणजे ह्याचा अर्थ काय त्या भाषेला काहीतरी रचना असली पाहिजे ना मग त्या रचनेनुसार आपण ती लिहिता येतं म्हणजे त्याला त्याचा आपला अर्थ कळतो त्याच्यामुळं ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कारण भाषा असताना शब्द आणि त्याची वाक्य रचना खूप आहे मग ही काही भाषिक रचना आहे त्यामध्ये दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्या कुठल्या गोष्टी आहेत मग ती भाषा जी काही रचना आहे ती क्रमनिष्ठ असली पाहिजे किंवा गणनिष्ठ असली पाहिजे क्रमनिष्ठ आणि गणनिष्ठ म्हणजे कशी सांगा क्रमनिष्ठ आणि गण क्रम म्हणजे काय क्रम म्हणजे क्रम गण म्हणजे गण असंच नाही म्हणजे जे काही रुपीम आहे रुपीम म्हणजे काय आता रुपीम म्हणजे सांगा रुपीम म्हणजे जे काही का उच्चारण आहे ते सर्वात लघुत्तम अथवा लघुत्तम भाषिक रूप म्हणजे पदी म्हणजे मी उच्चारतो ना त्याच्यातला सगळ्या सगळ्या सगळ्यात छोटा छोटातला छोटा शब्द म्हणजे म्हणता रुपीम मग दुसरं म्हणता तुम्ही आता हे सोनीम काय आहे रुपीम आणि सोनीम ना सोनीम काय सोनीम हे केवळ दोन्ही रूप आहे फक्त दोन्ही आहे त्याला काही अर्थ नाही जसं की गोटा ग प्लस पोटा गोटा पुन्हा लोटा ल प्लस पोटा आता ह्या ह्याला काय स्वतःचा अर्थ आहे का त्या ध्वनीला स्वतःचा काही अर्थ नाही परंतु त्याला शब्द जर जुळवा म्हणजे दुसरे जर काही जुळा जुळे केली तर त्याचा अर्थ तयार होतो म्हणजे सोनीम ही मूल ध्वनी आहे असं म्हणता येतं त्याला काही स्वतःचा अर्थ नाही असं म्हणता येतं सोनीम आणि रुपम तुम्हाला कळलं असेल सोनीम म्हणजे काय कोणा परतदा सांगतो सोनीम म्हणजे जो मूळ ध्वनी त्याला काही अर्थ नाही रूप म्हणजे काय ते जे काही शब्द आहे की जे काय उच्चारणातला सर्वात लघुतुम भाग आहे त्याला काय म्हणतो आपण रुपीम असं म्हणतो रुपीम म्हणजे एकापुढे एक रुपीम ठेवले असतील एका पुढे एक रुपीम ठेवले तर काय होतं ते शब्द तयार होतो किंवा ती रचना तयार होते असं म्हणतो क्रमिनिष्ठ तयार होतं जसं की शहाणी मुले चांगली पुस्तक वाचतात आता ह्याचा काहीतरी अर्थ कळाला ना तुम्हाला हे एकापुढे एक रुपीम ठेवलो आपण मग तयार झालं एक वाक्य आणि मग त्याचा म्हणतो आम्हाला अर्थ त्याचा कळा त्याच्यामुळे हे अशा प्रकारचं आहे म्हणजे क्रमनिष्ठ आहे त्यानंतर गणनिष्ठ गणनिष्ठ म्हणजे एकाखाली एक ठेवल्यानंतर एक त्यामुळे हे सुद्धा महत्वाचं आहे की जे काही भाषिक वर्तन आहे ते लिहिताना अशा क्रमनिष्ठ किंवा गणनिष्ठ असलं पाहिजे ज्याचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे हे महत्वाचं आहे अर्थ कळण्यासाठी त्याची रचना अशी विशिष्ट असते त्याचा अर्थ समजण्यासाठी हे महत्वाचं आहे त्यानंतर जे काही दुसऱ्या गोष्टी असतील आणि जे काही आपण म्हणलं सोनीम आणि पदीम किंवा त्याचे जे काही प्रकारानुसार आपण काय भाषिक वर्तन सांगत असणार क्रमनिष्ठ आणि गनिष्ठ हे जे काही दोन अंगे आहेत कशाची भाषिक वर्तनाची याची जाणीव स्व सॉसरने करून दिली आहे हे सुद्धा खूप महत्वाचं हो आहे तर आपल्याला म्हणताय की हे जे काही क्रमनिष्ठ आणि गणनिष्ठ आहेत याच्यामुळे काय होतं काहीतरी मिनिंग तयार होतो अर्थ तयार होतो म्हणजे भाषेचं काय काय असतं मग याच्यावरून आपला काय समजतं काय बोललो आपण बडबड केली त्याच्याबद्दल काय करत आकारहीन कल्पनांना किंवा अनुभवांना आणि आकारहीन ध्वनींना आकार देणे हे भाषेचे एक कार्य असते म्हणजे काय मी बोललो एक एक शब्द समोर ठेवलो त्याचा थे अर्थ काय कळला नाही पर ते एका विशिष्ट रचनेनं ठेवलं थे तर त्याचा अर्थ कळला तर म्हणजे याचा अर्थ काय होतो आकारहीन कल्पनांना आणि आकारहीन ध्वनींना आकार देणे हे भाषेचे एकच एक कार्य आहे असं म्हणतो तर अशा प्रकारचं ते कार्य आहे त्यानंतर डॉम चोस्के असं म्हणतात की वाक्य हा भाषा अभ्यासाचा मूळ घटक आहे शब्द 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 समोर ठेवले त्याच्यामुळे एक वाक्य तयार झालं ते वाक्य आहे हे काय आहे भाषा अभ्यासकाचा एक मूळ घटक आहे बरोबर आहे की नाही बरोबर आहे ना तुम्ही निश्चित शब्दच ठेवता त्याचा अर्थच नाही पूर्ण पॅराग्राफ नाही वाक्य तयार करत नाही तर मग काय होतं त्याचा जे काही सांगायचे ते तुम्हाला समजणार नाही त्यामुळे वाक्य हा भाषा अभ्यासकाचा मूळ घटक आहे असं म्हणता येत त्यानंतर जे काही वाक्याची रचना आहे ते मग असली पाहिजे ना असे असं वाक्य आहे त्याचं मिनिंग तर आपल्याला माहित असले तर त्याची वाक्य रचना दोन प्रकारे असते एक आहे आंतस्तरीय दुसरी आहे प्रश्नस्तरीय अंतस्तरीयमध्ये मध्ये आणि पृष्ठस्तरीयमध्ये मध्ये फरक कसा असतो पहा मी एक वाक्य वाक्य वापरलं तुला लय कळत आहे मी असं सहज मित्राला म्हणलं की तुला लय कळतंय तुला लय कळतंय असं म्हटलं पुन्हा म्हटलं थोडं त्याचे उच्चारण पद्धत बदलली तुला लय कळत आहे तुला लय कळत आहे लय लयकत म्हणजे कसं Uh, मला काय म्हणायचे तुला समजतं परंतु मला असं म्हणायचं की तुला समजत नाही तर मी थो, थोडं त्याच शब्दामध्ये थोडी ट्युनिंग बदलतो उच्चारण पद्धती बदलतो म्हणजे काय होतं अंतस्तरीय आणि प्रश्नस्तरीय रचना बदलते म्हणजे का बदलली ती मला सांगायची एक परंतु मला दुसऱ्या पद्धतीने त्याला सांगायचं म्हणजे सामाजिक कारणामुळे किंवा इतर कारणामुळे मी त्याची रचना बदलली सांगण्याची पद्धत तीच पर थोडी त्याची रचना बदलून मी त्याला म्हणजे उच्चार रचना सॉरी उच्चारण पद्धत बदलून मी त्या सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे काय म्हणतो अंतस्त्री आणि पृष्ठस्त्री रचना वाक्यामध्ये खूप महत्वाच्या आहेत म्हणजे आता जितकं जे पाहिलं आपल्याला वाक्य पाहिलं शब्द पाहिलं सोनीम पाहिलं रुपीम पाहिलं आपण अशा जे थोडेफार ती माहिती पाहिली याच्यानुसार आपलं काय म्हणतो भाषेचं स्वरूप काय भाषेचं स्वरूप लक्षात घेण्यासाठी काय असायला पाहिजे शब्दचिन्ह आपल्याला माहित असणं पाहिजे किंवा लक्षात घेतले पाहिजे शब्दचिन्हाची रचना ती लक्षात घेतली पाहिजे पण शब्द शब्दचिन्हाची रचना तयार होणे वाक्य रचना लक्षात घेतली पाहिजे म्हणजे याच्यानुसार काय कळतं आपल्याला भाषेत स्वरूप कसं आहे पाहिजे भाषेचं स्वरूप डायरेक्ट कळत नाही की वाक्य कसं आहे आलं भाषेचं स्वरूप करण्यासाठी आपल्याला शब्द चिन्हाची त्याच्या अगोदर संकेत शब्द शब्दाची रचना त्यानंतर वाक्य कसं आहे अंत एका का पृष्ठस्त्री अशा प्रकारे म्हणजे ते उच्चारण पद्धत कशी आहे अशा प्रकारे हे भाषेचं स्वरूप आपल्याला समजता येतं असं आपल्याला म्हणता येतं भाषेच्या ठिकाणी कालांतराची व स्थलांतराची क्षमता असते असं का भाषेच्या ठिकाणी कालांतराची व स्थलांतराची क्षमता असते असं का असतं आपल्याला माहित आहे की भाषा जी आहे त्याचा वापर आपण प्रत्येक गोष्टीसाठी करू शकतो मागे झालेल्या घटनेसाठी करू शकतो पुढं होणाऱ्या घटनेसाठी करू शकतो किंवा आत्ता असणाऱ्या गोष्टी अशा सगळ्या गोष्टीसाठी आपण त्याचा अभ्यास करू शकतो आणि हे सांगत असताना त्यानं स्थलसुद्धा सुद्धा बदलतं म्हणजे प्रदेश गाव सगळ्या गोष्टी बदल जातात म्हणजे काय म्हणतात आपल्याला भाषा ही कालांतराची आणि स्थलांतरामध्ये भाषेमध्ये क्षमता असते कारण हे संसर्ग मांडलं आहे त्याच ह्याच्यामध्ये योग योगदान आहे त्यानंतर भाषेचे कार्य पाहूया आपण यानंतर पाहूया भाषेचे कार्य आपला माहिती आहे की भाषेचे कार्यामध्ये सहकार्य सहचार्य वहन संपर्क संपादन विनिमय अभिव्यक्ती इत्यादी प्रक्रियामधून काय होतं मानवी संबंधाचा संबंध होतो आणि सामाजिक विकास होत असतो आणि संस्कृतीचा विकास होत असतो या विकासातून विकास भाषेची जी काही भूमिका आहे ती आपल्याला स्पष्ट होते म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की आपण एकमेकाचा संबंध ठेवत असताना कुठं तर माध्यम लागतं म्हणजे ती कोणती आहे भाषा आहे भाषा काय का करते समाजाला एकत्र आणण्याचं काम करते आणि त्यातूनच संस्कृती निर्माण होते तर ते असं म्हणतात की या विकासात जर भाषा नसते तर माणूस जे काही प्राणी आहे त्याप्रमाणे राहिला असता हे आपण अगोदर सुद्धा पाहिले कारण प्राणी जर म्हणजे मानवासारखे असते तर त्यांची संस्कृती असती समाज असतात असं म्हणता येतं परंतु जे काही अगोदर त्या काळात प्राणी जसे राहत होते ते आपल्याला असंच राहतात जसं की एखादं पक्षी घर घरट पहिलं अगोदर कसं बनवत होतं तसंच घरट आजही बनवतं म्हणजे त्यांच्यामध्ये का काही बदल झाला नाही म्हणजे आपला जो काही बदल झाला तो एक माध्यमातून एक भाषेच्या माध्यमातून झाला असं ते म्हणतात म्हणजे शब्दाच्या चिन्हाच्या निर्मितीमधून भाषा जन्माला आली हे तर आपला माहिती आहे आणि जे काही भाषा निर्माण आली त्याच्यामध्ये जे काही मूळ कारण होतं ते म्हणजे स्वरक्षण किंवा स्वजाती रक्षण संरक्षण म्हणजे माझं रक्षण करायचे किंवा आपल्या जातीचं रक्षण करायचे तर काहीतरी सहकार्य असतं पाहिजे देवाणघेवाण असते पाहिजे या दोन आधार म्हणजे भाषेच्या माध्यमातून विचार समाजाची धारणा टिकून राहते तसेच संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन होते समाज आणि संस्कृती टिकून धरणारे साहित्य निर्माण करण्याचे कार्य भाषेद्वारे होत असते भाषा केवळ संदेश होण्याचे कार्य नसून तर साहित्य निर्मितीचे कार्य करत असते म्हणजे आपण फक्त जे काही बोलतो जी है, ते संदेश वहनासाठी थोडंच बोलतो जे काही लिहित आहे ते काही निर्माण करत आहेत त्यासाठी तर काहीतरी माध्यम लागते ना तिथं सुद्धा भाषेचा उपयोग होतो म्हणजे संदेश वहनाचे कार्य हे एकच नसून तर खूप सारे कार्य आहे त्यामध्ये साहित्य सुद्धा साहित्य निर्मिती सुद्धा कार्य आला असं ते म्हणतात पण जे काही भाषा आहे त्याच्यामध्ये जे काही चिन्ह आहे त्या चिन्हाच्या मूलभूत गोष्टीवरून आपण सहा कार्य पाळू शकतो सहा मूलभूत कार्य भाषिक चिन्ह बजावतात हे रोबन एका बस म्हणतात त्याच्यामध्ये पहिलं जे आहे म्हणजे तुम्हाला सांगतो पहिलं जे आहे आविष्कारात्मक आणि अभि अभिव्यक्तिनिष्ठ यामध्ये काय असतं हे जे काही कार्य करत असतं आविष्कारात किंवा अभि आवि, काय म्हणतात त्याला अभिव्यक्तिनिष्ठ हे कधी घडत असतं जेव्हा एखादा व्यक्ती आविष्कार करत असतो म्हणजे तो स्वतःचा एक आत्मविष्कार दावत असतो त्यावेळेस असं ते म्हणतात तर एकच बस कवा काव्यात्मक व सौंदर्यात्मक याला आविष्कारामध्ये जोडत नाहीत कारण हे ह्याचा संबंध वेगळा आहे ना म्हणजे जो काय आविष्कारात करतो ते काव्यात्मक व सौंदर्यात्मक असेल थोडंस आहे त्यामुळे त्याला त्याने बाजूला केलं आहे त्यानंतर आहे परिणामनिष्ठ जे परिणामनिष्ठ कार्य आहे त्या परिणामनिष्ठ कार्यामध्ये कार्या सगळ्यात महत्त्वाचं का महत्व आहे ते म्हणजे ग्रहणकर्ता जो काय ग्रहणकर्ता आहे ना जसं काय ॲडव्हर्टाईजमेंट आली तर त्याच्यावर परिणाम करायचे म्हणजे परिणामनिष्ठ कार्य आहे ग्रहणकर्त्यावर परिणाम निर्माण करायचे असं प्रकारचं हे दुसरं कार्य आहे पहिलं कोणतं आविष्कारात्मक आणि दुसरं काय आहे परिणामनिष्ठ आविष्कारात्मक जे काही कार्य आहे त्याच्यामध्ये प्रेक्षक महत्त्वाचा असतो परिणामनिष्ठामध्ये ग्रहण करता महत्त्वाचा असतो त्यानंतर संदर्भनिष्ठ व निर्देशात्मक कार्य यामध्ये काय असतं संदर्भनिष्ठ आणि निर्देश कुणाला देत असतो एखाद्या परिसरातील व्यक्तीला किंवा त्या परिसराबद्दल आपण संदर्भ देत असतो ना पण त्याच्यामुळं हे जे काही संदर्भनिष्ठ आहे किंवा निर्देशात्मक कार्य आहे परिसरा घटकाचा निर्देश व त्याचे वर्णन करत असते म्हणजे काय म्हणता येतं संदर्भ आणि निर्देशात मध्ये परिसर महत्त्वाचा असतो त्यानंतर ता संपर्कनिष्ठ कार्यामध्ये काय असतं प्रेक्षकांनी ग्रहण करता म्हणजे मला तुम्हाला बोलायचं आहे हे काय संपर्कनिष्ठ कार्य आहे वर बोलण्यासाठी म्हणजे तुमचा संपर्क वाढवणे कमी करणे ही जी काही प्रक्रिया करते हे संपर्कनिष्ठ कार्यामधून घडत असते म्हणजे कधी कधी आपण एखाद्याची जर मैत्री करायची असेल किंवा एखाद्याशी बोलायचं असेल तर सहज बोलून जातो जसं की किती वाजले हो उगं जाता जाता म्हणतो ना किती वाजले हो किंवा साईला कुणी उभारला तर आपल्याला त्याला बोलायचं असतं तर किती वाजले हो किंवा जर ट्रेन येत असलं तर ट्रेन कधी येणार आहे अशा प्रकारे विचारतो ना तर हे आहे संपर्कनिष्ठ कार्य यानंतर कार्य आहे भावविषयक व वा अतिभा अतिभाषात्मक कार्यामध्ये काच तर या कार्यामध्ये भाषेच्या स्वरूपाची चर्चा भाषेच्या सहाय्यानं होत असते भाषेचं स्वरूप कसं आहे कसं सांगणार भाषेच्या सहाय्यानं सांगणार ना या भावविषयक किंवा अतिभाषात्मक कार्यामध्ये भाषेचं खूप महत्व आहे असं आपल्याला म्हणता येतं त्यानंतर काव्यात्मक व सौंदर्यात्मक या कार्यामध्ये संदेश हा घटक केंद्रस्थानी असतो व सो व तो सोय संदेशाचे उद्दिष्ट बनतो याला इतर कोणतेही उद्दिष्ट नसतात इतर कोणत्याही प्रकारचे तोच संदेश पाठवता येत नाही जे काव्यात्मक आणि सौंदर्यात्मक कार्यामध्ये काय असतं माहिती आहे का संदेश महत्त्वाचा असतो एखादं कार्य करत असेल किंवा कर एखादी कविता आली तर काहीतरी निर्माण करत असत त्यामध्ये काहीतरी काय महत्त्वाचं आहे संदेश महत्त्वाचा आहे त्यामध्ये म्हणजे कसं सांगता येतं ह्याला तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची म्हणजे एखादी कविता आली लिहिली पर ती कविता काय झाली एक संदेश झाला दी ना पण ती कविता जर बदलून लिहिली तर ती काही संदेश होणार का नाही होणार म्हणजे एखादा संदेश पासण्यासाठी त्याच काव्यप्रतीची गरज असते जसं की एखाद्याची कविता असेल किंवा एखाद्याचं काव्य असेल तर त्यानं लिहिलेलं जसं तसं आपल्याला आवडतं पण त्याची परिभाषा जर दुसऱ्याने केली किंवा काहीतरी दुसरं तशाच प्रकारे लिहिलं तर ते आपलं आवडत नाही कारण त्यामध्ये तोच संदेश आहे त्यामुळे हे काव्यात्मक आणि सौंदर्यात्मक कार्यामध्ये संदेश महत्वाचा असतो तर अशा प्रकारचे हे भाषेचे कार्य आहेत पहिलं कार्य जे पाहिलं आपण ते आविष्कारात माहिलं त्याच्यामध्ये जो काय आविष्कार आहे तो महत्वाचा आहे त्यानंतर आपण काय पाहिलं त्या आविष्कारात कार्याच्या नंतर परिणाम निष्ठेल परिणाम कुणावर करायचं असतं ग्रहणकर्त्यावर त्यानंतर संदर्भ आणि निर्देशात्मक याच्यामुळे काय महत्वाचं असतं परिसर परिसर किंवा इतर प्रकारचे निर्देश देण्यासाठी त्या गोष्टीची आपल्याला माहिती देत असतो किंवा वर्णन करत असतो संपर्कनिष्ठामध्ये काय असतं आपल्या लाईफमध्ये संपर्क वाढायचा कमी करण्याचा त्याच्यामध्ये प्रेशन आणि ग्रहण करता महत्वाचा असतो त्यानंतर भावविषय किंवा अतिभाषात्मक कार्यामध्ये काय असतं भाषेचे स्वरूप आपण भाषेच्या सहाय्याने प्रकट करत असतो त्यानंतर काव्यात्मक आणि सौंदर्यामध्ये काय म्हणतं संदेश महत्वाचा आहे तोच संदेश दुसऱ्यानं पाठवता येत नाही केल्यानंतरचा के अर्थ बदलतो त्याची छटा तशी राहत नाही त्यामुळे हे अशा प्रकारचे जे काही चिन्हाच्या जे काही मूल चिन्ह आहे त्याच्या काय म्हणते मूलभूत कार्य आपण हे सहा प्रकारचे आहेत असे म्हणता येतं तर असं प्रकारे हे सदा करायचा आणि थोडंफार एकूण असं काय म्हणणं आहे हे पाहिलं तर आपण येतंच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये जो काही पुढचा सिलेबस आहे त्याला धरून तर धन्यवाद मित्रांनो